शितले कुठून निघालीस? कॉलेजला. एवढ्या लवकर? होय, आसपास ना परीक्षा आहे. परीक्षा? आणि सांगितलं नाहीस कुणाला? त्यात काय सांगण्यासारखं? अगं तसं नव्हं, कुणालाच माहित नाही ना म्हणून म्हटलं. बरं असू दे, सगळं व्यवस्थित घेतलंयस ना? होय. चल निघते मी. आई पाया पडते. आजपासून परीक्षा आहे. नीलम काकी. आणि कसली बी काळजी करू नका. झालाय सगळा अभ्यास, सगळे पेपर नीटली. येते. अक्का. अक्का हो, काय झालं? इतलीनं काय हाल करून घेतलेत ग? कशी होती ना तर कशी झाली? अहो तिला वाटते आपली चुके आणि आपल्याला वाटते तिची चुके. पण अक्का हे कुठं थांबलं पाहिजे असं वाटत नाही का? अगं वाटतंय की मला पण. तिच्या भल्यासाठीच करतोय ना आपण सगळं. अहो पण हेच तर तिला कळत नाही ना. 9 महिने मी तिला पोटात वाढवली पण मी तिला नाही तर तिनं मला जन्म दिलाय आई म्हणून. तिला जो त्रास होतोय ते मला पण होतोय. अग मला पण वाटतंय तिनं आयुष्यभर सुखात असावं. तिला कशाची कमी पडू नये. तिची 5 बोट तुपात असावीत. अक्का आपण तिचं सुख. अग तेच तर बघते मी. एवढ्यासाठीच तर ही आटापिटा चाललाय नव. म्हणूनच मी हर्षवर्धनचं स्थळ बघितलं होत. आपण एवढा मुलांचा विचार करायचा, त्यांनी आपला इतका पण विचार करू नये. अक्का तुम्ही शांत व्हा, होईल सगळं नीट. Yeah.
अभी एडवांस ट्रेनिंग खत्म होने पे आई है। आपने सभी प्रकार का ट्रेनिंग यहाँ पे लिया है। इतने हफ्तों से आप ये ट्रेनिंग ले रहे हो, आगे जाके आप भारत की फौज का एक जवान कहलाओगे। अपने फैमिली से इतना दूर रहकर आप अपने देश की रक्षा करोगे, अपने तिरंगे की रक्षा करोगे। मुझे सिर्फ इतना पूछना है कि तिरंगा क्या है? कर्नल सिंह, क्या है तिरंगा? नेशनल फ्लैग है श्रीमान। विक्रम, क्या है तिरंगा? आपल्या देशाचा राष्ट्रीय ध्वज आहे श्रीमान। गुड। सुमित जी श्रीमान, क्या है तिरंगा? तिरंगा हमारे देश का ध्वज आहे श्रीमान। हर रंग प्रतीक माना जाता है। केशरी रंग त्याग का प्रतीक है, सफेद रंग शांतता का प्रतीक है और हरा रंग हरियाली का प्रतीक है श्रीमान। वेरी गुड सुमित। शाबाश अजिंक्य। तिरंगा क्या है? सब कुछ है श्रीमान। जान तिरंगा है, शान तिरंगा है, धरती और आसमान तिरंगा है, माझ्यासाठी सगळंच तिरंगा है। तन मन आणि कण कण तिरंगा है श्रीमान। हे फक्त बोलण्यापुरतं म्हणतोस का साहब? 10 रुपयाच्या कपनात कोण भी गुंडाळून जाते, पण तिरंग्यात लपटून जायची शानच वेगळी असते। आणि हे लय कमी जणांच्या नशेबात असत साहेब, फौजीचं आणि तिरंग्याचं नातं असं शब्दात नाही सांगता येणार। शाबाश अजिंक्य, हेही जवाब होना चाहिए एक फौजी का। तिरंगा तुमच्यासाठी सर्वस्व असला पाहिजे। जसा तिरंगा तसाच आपल्या मराठा लाईट इन्फंट्रीचा फ्लॅग सुद्धा सर्वस्व असला पाहिजे। 250 वर्षांची परंपरा आपल्या मराठा लाईट इन्फंट्रीला आहे। सगळ्यात जास्त सन्मान आपल्या मराठा लाईट इन्फंट्रीला मिळाले आहेत आणि त्यातही तुम्ही हिल्ली कंपनीचे फौजी लढवई आहात। सातपुते जी साहेब, हर एक को फ्लॅग दो। सब तैयार? जी साहब। गेट सेट गो। लागलं नाही ना? नाही। हा चल। अच्छा तू माझ्यासाठी का थांबलास? बाकी सगळे तर पुढे गेलेत। तू जिंकला असतास। तेरी जीत में ही मेरी जीत है और तेरी हार में मेरी हार। तुझे गिरता हुआ छोड़ के जाऊंगा तो तू नहीं भारतीय सेना हारेगी और भारतीय सेना का हारते हुए मैं नहीं देख सकता। फौजी अपने साथी का साथ कभी नहीं छोड़ता, समझे? अरे पण तू इथं बेस्ट टाइमिंग दिला असता ना तर तुला बेस्ट रिक्रूट व्हायला सोपं झालं असतं। बाबा अरे बेस्ट रिक्रूट तू झाला काय, मी झालो काय, किंवा अजून कोण झालं काय? अरे आपण सगळेच भारतासाठी घाम आणि रक्त साडणार आहे आणि बेस्ट रिक्रूट होण्यासाठी मी कंपनी फ्लॅग पडताना नाही बघू शकत। तिरंगा आणि कंपनी फ्लॅग कायम फडकतच राहायला पाहिजे। आणि कुणी भी जिंकलं तरी एक फौजी जिंकणार आहे, कळलं का? अरे बाबा तू काय बी म्हण, आज तू जिंकलायस।
जीजी शीतल, शीतल काय एकटीच बसली होतीस? काय नाही, ते असच यास्मिन येणार होती, इसरली वाटत. खरं का? होय. आणलंय दिस झालं, घराकडे पण आली नाहीस तू? हा, परीक्षा चालू होती ना म्हणून. अग मग परीक्षा झाली, यायचं होतं. शीतल, अग किती दिवस झालं तुला भेटायचं भेटायचं म्हणत होते, पण तुझी भेटच मी ना. म्हंटल आज काय बी झालं तर तुझी भेट घ्यायचीच. मुनाग मी रावल्याला बी भेटायला गेलते, त्यानं सांगितलं की तू रोज इथं ह्या टायमाला येऊन बसतेस म्हणून. शीतल, मी आजाला काय म्हणायची, तुला जर लग्नासाठी पुरगी बघायची असेल तर अशी खमकी कधी पुरगी बघ. अक्षी शीतलवाणी, शीतल माझ्या नातवाची निवड अक्षी बराबर आहे. पण काय काळजी करू नकस, अगं ते आता नाही म्हणत्याल पण नंतर होतीलच की तयार. मी लय समजवण्याचा प्रयत्न केला पण. हे बघ शीतल, हार नाही मानायची. जो पण त्यांना पटत नाही ना तो पण त्यांना समजून सांगायचा प्रयत्न करायचा. एक दिवस असा येईल की तुझं म्हणणं बी त्यांना पटल. ते तर मी करतच असते, कारण फौजीची होणारी बायको आहे मी. हार मानणं मला बी येत नाही. आणि हे बघ, काय बी झालं तर तू मा पोलांडून आपल्याच घरात येणार आहेस, काय काळजी करू नकस. आणि तुझं आणि आजाचं लगीन बी लावून देईन, आणि अख्ख्या गावात तू माझी नातसून आहेस म्हणून मिरवीन. आणि हो अगं, परवा आजीची कसम परेड आहे, मी जाणार आहे. माझी इच्छा आहे तू पण यावंस. यायचं तर मला बी आहे पण घरातले सोडणार नाही, आणि घरातल्यांसंग खोटं बोलून मी येणार नाही, कारण आजाला ते आवडायचं नाही. आजासाठी काय सांगावं तुझा? काय नाही. बेळगावला कोण कोण जायचं ठरले? अगं आजचा एवढा मोठा सन्मान आहे, आपण समजीत जाऊ की तू मी जयडी. आणि तुझी बायको येणार आहे का? तिला विचारलंय कुठं, पण तरी बी मला वाटतंय आपण समजीत जाऊया. हा, आपण कसं जायचं काय ठरवलंयस का? एसटीनं जाऊ की. बर, कुठं? अग कसम परेड आहे ना आजाची, मोठा सन्मान आहे, तेव्हा आपण तिकडे जाऊ. आपण म्हणजे? आपण म्हणजे आपण सगळी जायचं. तिकडे काय जायचंय? मला नाही यायचं. अगं लय मोठा सोहळा असतोय. असू द्या असू द्या, तुम्ही जावा, मला इथं फेडरेशनची ढेकभर काम आहेत. तुमच्या त्या परेडनी काही पोट भरणार आहे का? अगं पुष्पा, कधीतरी दुसऱ्याचं बी कौतुक करत जा की. ह्यात काय कौतुक करण्यासारखं? ते काय एकटेच कसम घेणार आहेत वय? त्यांच्यासारखे हजार जण असतील. अगं हजार जण असतील पण त्या समध्यांचं बी कौतुक करायलाच जायचं आपल्याला. जावा तुम्ही, आणि तसं बी तुम्हाला लोकांचं कौतुक करायची सवयच आहे. कुठं माग उभा असेल तुमचा त्यो भाचा, दिसला तर नशीब. अग माग जरी उभा असला ना तरी फौजी म्हणून उभा असेल, आणि माझं मन मला सांगतं या त्या फौजी मध्ये बी त्यो मेरिट मध्ये झाला असेल. बघ असल असल, आता तुमचं मन सांगताय म्हणल्यावर असल समजा द्या.
उद्याचा दिस माझ्यासाठी लय अभिमानाचा आहे बघ. उद्याचा एकच दिस असून काय उपयोग आहे? ह्याच्यादी आमचं एवढ्या आपण केलं त्याच काय? पुष्पा तुला काय त्याचं चांगलं दिसतच नाही का ग? चांगलं असेल तर दिसेल ना. आमच्यासाठी कवा चांगलं वागलेत ती? काय त्यानं वाईट केलंय ग तुझं? काय चांगलं केलंय ते तरी सांगा. माझ्या पुरीचं ठरलेला साखरपुडा मोडला, समजा गावासमोर इज्जत काढली, आणि आता तर त्या पवारांच्या पुरीला नादावली. तिच्या आयुष्याचं वाटोळ केलंय. ए बाई तुला यायचं नसेल तर नको येऊस, पण उगाच फाटे फोडत बसू नको. जिजे आपले आपण जाऊ ग. होय जावा जावा. आणि त्यांना सांगा ट्रेनिंग झाल्यावर डायरेक्ट त्यांच्या गावाकडं खटावला जा म्हणून. का तिकडे काय जाईल? तो हिताच येईल त्याच्या घरात. त्यांच्या घरात? होय अर्ध घर त्याच्याच नावावर आहे. समाधान या जायच्या तिकीटाच बघ तेवढं. वय वय त्यांच्या नावावरच घर माझ्या नावावर करून घेणे ऐकत पुष्पा भोईटे हुशार आहे. बघतेच कस या घरात पाय टाकतात ते. ओ यारो एक काल हमारी जिंदगी का सुनहरा दिन है. मजी काय? अरे ज्या दिवसाची इतके दिवस झालं वाट बघत होतो ना तो दिवस आलाय आता. पाजा उद्या तुझा अख्खा गाव यासणार नको इथं. ओ नाही ना यार तरी बेबे बापू आरे. नाही म्हणलं अख्खा पंजाब घेऊन येऊ तुझं काही इथं. क्या भाऊ फायनली उद्या तू शपथ घेणार बरं का? असा राहिलाय का असा तुम्ही? पण एक गोष्ट लक्षात ठेवा मी तर जास्त राहिलोय ना ते माझ्यासाठीच चांगले. कस काय? अरे कसं म्हणजे हे बघ मी तर जास्त राहिलो म्हणजे माझं ट्रेनिंग जास्त झालंय ना. शेवटी काय मी शिकवलेलं सगळं उपयोगी पडलं. हा होय होय गुरुजी होय. बाकी क्या घरनं कोण कोण येणार आहे तुझ्या? आईन रावले येणार होते पण रावल्याचा फोन झाला. आईला एवढा प्रवास जमायचा नाही रे. अजिंक्य यारा अय तुम्हारे घर से कौन आ रहा है? मामा जीजान माहित नाही कोण येईल ते. नाशिकली आले असत तर तिला लय भारी वाटलं असतं नाही क्या? होय पण तिला नाही जमायचं रे यायला. म्हणजे घरचे सोडायचेच नाही ना. काळजी नको करू शिटली नक्की येणार आहे. मला माहिती शिटली येणार आहे.